मामला कोर्ट में चल रहा है, फैसले के बाद ही इस मामले में टिप्पणी कर सकते हैं। फैसले का इंतजार है, देरी होगी लेकिन इंसाफ जरूर मिलेगा। असंवैधानिक सरकार चल रही है जो गलत है। देश के हालात पर अमित शाह को अपना पक्ष रखना चाहिए। ऐसी टिप्पणी नाना पटोले द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए की गई है। मीडियाच्या माध्यमातून त्या पद्धतीचे पट्ट्या येत आहेत, प्रश्न आता चिन्हाच्या आधारावर। जिथपर्यंत हा निर्णय येत नाही त्याच्यावर आज आपण माननीय कोर्टाच्या याच्यावर प्रतिक्रिया देणे चुकीचं ठरेल। महाराष्ट्राच्या माध्यमांनी आणि बी जे पीला नागपूर आणि अमरावतीमध्ये जे हार पचवता आली नाही त्याचं जे वातावरण पूर्ण देशभरामध्ये जे पसरवण्याचं काम झालेलं होतं आणि म्हणून हायकमांडनी त्याची नोंद घेतली आणि वास्तविकता काय, जे काही वातावरण पसरवलं गेलं होतं ते वास्तविकता खरी आहे की खोटी आहे हे बघण्यासाठी आमचे रमेश चन्नीतील चलितथलाजी या ठिकाणी येतात आहे। त्यांची तारीख आज मी फायनल होईल, त्या तारखेप्रमाणे ते येतील आणि आखरी या सगळ्या विषयावर, कारण की आज आपण पाहिलं की मग राजस्थान असेल, अनेक राज्यात असेल, या राज्यामध्ये असंच काँग्रेसला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो जिथं कुठलाही वाद नाही। आणि म्हणून हे सगळ्या याच्यावरची चर्चा रायपूर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय जे अधिवेशन होते आहे त्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा पण होणार आहे। आणि म्हणून हे सगळं वस्तुस्थिती जे माध्यमाच्या माध्यमातून पसरवण्यात आली होती त्याच्यातली खरी वस्तुस्थिती काय आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी ते येतात आहे। प्रधानमंत्री राहुल गांधी होणे वाले बराबर आहे, हां नाही जगा तो मिलेगी उनको, हमारे ज्येष्ठ नेता है और पार्टी के हमारे महत्वपूर्ण नेता है तो उनको तो वहाँ जगह मिलेगी, जगह नहीं मिलेगी ऐसे काम बिल्कुल होगी। क्योंकि अब डॉक्टर मनमोहन सिंह साहब जिस समय देश आर्थिक कमज़ोर था तब ये देश के प्रधानमंत्री बने और तब देश को एक ऊंचाई पर ले जाने का काम किया और एक अच्छा अर्थतत्न है। जब नोटबंदी और GST कानून आया तब भी डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने कहा था कि हमारे देश का GDP ये सब जो निर्णय अब नरेंद्र मोदी की सरकार ले रही है उससे देश को परिणाम होगा और देश आर्थिक कमज़ोर होगा और आज देश वही आर्थिक कमज़ोर हो चुका है।